नाशिक मध्ये जीएसटी अधिकारी चंद्रकांत चव्हाणला सीबीआयने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. नाशिकच्या सिडको कार्यालयातून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. उद्योजकाचं बंद जीएसटी खातं पुन्हा सुरू करण्यासाठी रवींद्र चव्हाणके यांनी 8,000 लाच मागितली होती, मात्र सीबीआयनं चव्हाणके यांना रंगेहात पकडलंय. दरम्यान चव्हाणके यांच्याशी संबंधित अद्याप सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआय अँटी करप्शनकडे कंप्लेनंटने फोन करून कंप्लेन केली होती की जीएसटीचे एक अधिकारी त्याचं काम पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे लाचेची मागणी करत आहेत. त्या टेलिफोनिक कंप्लेंटवरून सीबीआय एसीबी मुंबईची टीम नाशिकमध्ये आली. आम्ही व्हेरिफिकेशन प्रोसिजर आमची कम्प्लीट केली. व्हेरिफिकेशनमध्ये त्याची डिमांड प्रूव्ह झाल्यानंतर आज त्याच्यावर सापळा कारवाई करून त्या अधिकाऱ्याला 8,000 रुपये कॅश घेताना रंगेहात पकडलेला आहे सीबीआय अँटी करप्शन मुंबईच्या टीमने.